झी 24 तास एक पाऊल पुढे। घरचं जेवण मिळावं म्हणून काही आरोपी कोर्टाकडे अर्ज करतात आणि कोर्टाकडून तशी परवानगी मिळवतात, पण काही आरोपी खाद्यपदार्थातून चक्क अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचं आता उघड झालंय। दिल्लीच्या तिहार तुरुंगात असे धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर तुरुंग प्रशासनानं काही खाद्यपदार्थ तुरुंगात आणण्यावर बंदी घातली आहे। ते पदार्थ कोणते आहेत हे आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। दिल्लीच्या तिहार तुरुंगात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी तुरुंग प्रशासनाकडून तुरुंगातले कैदी आणि त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांवर करडी नजर ठेवण्यात येते। तसंच तुरुंगात ड्रग्ज पोहोचू नये यासाठी तपासणीच्या नवनवीन पद्धतीचा अवलंब केला जातो, पण तुरुंग प्रशासनाला चकवा देण्यात ड्रग्ज तस्कर नेहमीच आघाडीवर राहिलेत। तस्करीची पद्धत उघड होते न होते तोच कैद्यांकडून नवीन पद्धत शोधून काढली जाते। कैद्यांसाठी त्यांचे नातेवाईक नेहमीच डब्यात शिमला मिरची घेऊन येतात, पण काही कैद्यांसाठी शिमला मिरची म्हणजे तुरुंगात ड्रग्ज मिळण्याचं महत्वाचं साधन आहे। शिमला मिरचीतून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तुरुंगात पाठवलं जातं। तुरुंगात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी फक्त शिमला मिरचीचाच वापर केला जातो असं नाही, तर कारल्यातूनही तुरुंगात ड्रग्ज आणि नोटा पोहोचवल्या जातात। कैद्यांसाठी नातेवाईकांनी आणलेले हे खाद्यपदार्थ तुरुंग रक्षक आणि तुरुंगातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून दूर ठेवले जातात आणि त्यामुळेच ते सहज कैद्यांपर्यंत पोहोचतात। हे सँडविच जरा बारकाईनं पहा, या सँडविच मध्ये ड्रग्जची पुडी अगदी सहज लपवली जाऊ शकते, तसंच यात नोटाही सहज लपवता येतात। वरवर पाहता या सँडविच मध्ये भाजी भरल्याचं कुणालाही वाटेल, पण खरं तर या सँडविचच्या माध्यमातून थेट तुरुंगात ड्रग्जची तस्करी केली जाते। तुरुंगात कैद्यांना ड्रग्ज पुरवण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब केला जात असल्याची कल्पना तुरुंग प्रशासनालाही आहे। दिल्लीच्या तिहार तुरुंगात असे प्रकार यापूर्वी उघड झाले, त्यामुळे अशा पदार्थांची बारकाईने तपासणी केली जाते। कोई शक नहीं कि फ्रूट्स में और चीजों में ऐसी चीजें छुपाई जा सकती हैं और उनको नेचुरल शेप देके जिससे कि आम आंख से या आम जान से उसका पता नहीं लग पाता। तुरुंगात कैद्यांना ड्रग्ज पुरवण्यासाठी फक्त फळभाज्यांचा वापर केला जातोय असं नाही, तर आता चक्क पनीरच्या माध्यमातून ही तस्करी केली जाते। पनीरच्या मोठ्या तुकड्यात खास पाडून त्यात ड्रग्जची पुडी लपवली जाते, पण या पार्श्वभूमीवर आता तिहार तुरुंग प्रशासनानं असे खाद्यपदार्थ तुरुंगात आणण्यावर बंदी घातली आहे। सब्जी में क्या होता था, लगता था कि पनीर की सब्जी लेके जा रहा है, पर जब पनीर को अंदर से तोड़ के देखा जाता था कई केसों में, तो पनीर के अंदर जो उन्होंने ब्लेड रखे होते थे, चरस मैक रखी हुई होती थी या करेंसी नोट्स छुपाए हुए होते थे, तो उस चीज को हमने करने के लिए ग्रेवी वाली सब्जी जो है बंद कर दी है। तुरुंगाची सुरक्षा भेदून फक्त ड्रग्ज आणि नोटा पाठवल्या जातात असं नाही, तर गुप्त पद्धतीनं शस्त्र आणि मोबाईल फोन तुरुंगात पोहोचवण्याचा कैद्यांनी वारंवार प्रयत्न केल्याचं उघड झालंय। कैद्यांकडून तुरुंगात करण्यात येणाऱ्या या तस्करीला आळा घालण्यासाठी तुरुंग प्रशासनाला कठोर पाऊल उचलणं आवश्यक आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।